नमस्कार, मी मधुरा नरके, होम शेप्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कोरोनाच्या या संकटाच्या वेळी आपण सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे या सगळ्या गोष्टी पाळतच आहोत। त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती वाढणे ही तितकंच गरजेचं आहे। ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये काही सुपर फूड्स आहेत। त्यातलंच एक सुपर फूड म्हणजे टोमॅटो। त्या टोमॅटोचा एक छानशी रेसिपी घेऊन मी आज आलेली आहे। मला पाहूया यासाठी काय साहित्य लागते आणि रेसिपी कशी करायची। टोमॅटो सूपसाठी आपल्याला लागणार आहे 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो, 1 मोठा कांदा, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 5 चमचे साखर, 1 चमचा मिरची पूड, 1 चमचा मीठ। इथे सजावटीसाठी मी ब्रेडचे काही तुकडे तळून घेतलेले आहेत, त्याला क्रूटॉन्स म्हणतात, आणि फ्रेश क्रीम घेतलेलं आहे सजावटीसाठी। आता आपण हे 4 टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 मोठा कांदा, 1 इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून शिजत ठेवायचं। टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण याचं मिश्रण आपण शिजवून घेतलेलं आहे। हे आता आपण मिक्सरला बारीक करून गाळून घेऊया। मिश्रण आपण टोमॅटोचं आता गाळून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा चटणी, मिरची पूड घेतलेली आहे मी, चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 चमचे साखर। त्याचबरोबर 1 वाटीभर पाणी घालायचं आणि हे मिश्रण दळून उकळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लोअर घालायची गरज नाही आहे, कोणताही आर्टिफिशियल कलर घालायची गरज नाही आहे। आपलं नॅचरल असं हे टोमॅटोचं सूप छान तयार होईल। त्याला आपण एक उकळी काढूया। टोमॅटो सूपला आता छान उकळी आलेली आहे। 8 असं आपलं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे। आपण हे गरम गरम सर्व्ह करून घेऊ। हे गरम गरम सूप आपण सर्व्ह केलेलं आहे। एकामध्ये फ्रेश क्रीम घातलेली आहे, जे आपलं क्रीम ऑफ टोमॅटो सूप तयार होतं, आणि एकामध्ये मी क्रूटॉन्स घातलेलं आहे, हे आपलं क्लिअर टोमॅटो सूप तयार आहे। टोमॅटो सूप तयार झालेलं आहे। टोमॅटो हे अँटीऑक्सिडेंटनी भरपूर असतं, तसंच त्यामध्ये व्हिटॅमिन सी ही खूप असतं, जे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतात। तेव्हा असे हेल्दी टोमॅटो सूप नक्की करून पहा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।